नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनं स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटना व पंचायत राज या विषयावरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत कारण राज्यघटना व पंचायत राज या विषयावर प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न हे विचारले जातातच चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक भारताचे पंधरावे महान्यायवादी कोण आहेत तर या प्रश्नाचे उत्तर आहे के के वेणुगोपाल हे भारताचे पंधरावे महान्यायवादी आहेत प्रश्न क्रमांक दोन गटविकास अधिकाऱ्याची निवड कोण करतो तर या प्रश्नाचे उत्तर आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे गटविकास अधिकाऱ्याची निवड केली जाते प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्र विधान परिषदेत शिक्षक मतदारसंघातून किती सदस्य निवडले जातात तर या प्रश्नाचे उत्तर आहे एकछेद बारा सदस्य हे महाराष्ट्र विधान परिषदेत प्रश्न क्रमांक चार कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मतदानाची वयोमर्यादा एकवीस वर्षावरून अठरा वर्ष करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे एकसष्टावी घटनादुरुस्ती एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये जी घटना दुरुस्ती करण्यात आली त्या घटना दुरुस्तीद्वारे मतदानाची वयोमर्यादा एकवीस वर्षावरून अठरा वर्ष करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक पाच लोकसभेत व राज्यसभेत फक्त एकच सदस्य असलेले राज्य कोणते राज्य कोणकोणते आहेत तर या प्रश्नाचे उत्तर आहे मिझोराम नागालँड आणि सिक्कीम ही राज्य लोकसभेत व राज्यसभेत फक्त एकच सदस्य असलेली राज्य आहेत प्रश्न क्रमांक सहा घटना समितीत किती महिला सदस्य होत्या तर या प्रश्नाचे उत्तर आहे पंधरा घटना समितीत एकूण पंधरा महिला सदस्य होत्या प्रश्न क्रमांक सात विधान परिषद सदस्यांना किमान किती वयोमर्यादा असते तर या प्रश्नाचे उत्तर आहे तीस वर्ष विधान परिषद सदस्यांना किमान वयोमर्यादा तीस वर्ष एवढी आहे प्रश्न क्रमांक आठ एखाद्या व्यक्तीला अटक झाल्यास त्याला न्यायालयासमोर आणण्यासाठी कोणता आदेश काढला जातो तर या प्रश्नाचे उत्तर आहे बंदी प्रत्यक्षीकरण हा आदेश एखाद्या व्यक्तीला अटक झाल्यास त्याला न्यायालयासमोर आणण्यासाठी काढला जातो प्रश्न क्रमांक नऊ शेताचा प्रश्न क्रमांक नऊ शेताचा शेतसारा जमा करण्याचा अधिकार कोणास असतो तर या प्रश्नाचे उत्तर आहे तलाठी शेताचा शेतसारा जमा करण्याचा अधिकार तलाठी यास असतो प्रश्न क्रमांक दहा तलाठ्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते तर या प्रश्नाचे उत्तर आहे मंडळ अधिकारी तलाठ्यावर नजीकचे नियंत्रण हे मंडळ अधिकारी यांचे असते प्रश्न क्रमांक अकरा तालुका निवडणूक अधिकारी म्हणून कोण कार्य पार पाडतो तर या प्रश्नाचे उत्तर आहे तहसीलदार तहसीलदार हे तालुका निवडणूक अधिकारी म्हणून कार्य पार पाडतात प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्रातील सभागृहाचे वरिष्ठ सभागृह कोणते तर या प्रश्नाचे उत्तर आहे विधान परिषद विधान परिषद हे महाराष्ट्रातील सभागृहाचे वरिष्ठ सभागृह आहे तर विधानसभा हे कनिष्ठ सभागृह आहे तसेच लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे व राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे हे दोन सभागृह संसदेचे असून लोकसभा हे कनिष्ठ सभागृह तर राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे प्रश्न क्रमांक तेरा आतापर्यंत हाँत किती वेळा घटना दुरुस्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे एकशे चार वेळा आतापर्यंत एकशे चार वेळा घटना दुरुस्ती करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक चौदा खेडेगावातील जन्म मृत्यूची नोंद कोण करतो तर या प्रश्नाचे उत्तर आहे ग्रामसेवक ग्रामसेवक हा खेडेगावातील जन्म मृत्यूची नोंद करतो प्रश्न क्रमांक पंधरा त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेत सर्वात शेवटी कोणती संस्था असते तर या प्रश्नाचे उत्तर आहे ग्रामपंचायत त्रिस्तरीय पंचायत, पंचायत राजव्यवस्थेमध्ये सर्वात शेवटी ग्रामपंचायत ही संस्था असते या व्हिडिओमध्ये इतकेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळतील चॅनल नवीन आहे विद्यार्थी मित्रमैत्रिणीनं तुम्हा सर्वांच्या सपोर्टची चॅनलला गरज आहे म्हणून चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद